नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशाची गुरु किल्ली या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत. NMMS या सिरीज अंतर्गत मी बौद्धिक क्षमता चाचणी याविषयी मी तुम्हाला काही ट्रिक्स छोट्याशा सांगणार आहे. त्या ट्रिक्स निहाय जर तुम्ही जर पेपर सोडवण्याचा प्रयत्न जर केला तर तुम्ही अचूक उत्तरापर्यंत जाऊ शकता आणि कमीत कमी वेळात तो प्रश्न अटेम्प्ट करू शकता, जेणेकरून तुम्ही 90 मिनिटात 90 प्रश्न सहजरित्या तुम्ही पूर्ण करू शकाल. ही गेल्या वर्षीची मी प्रश्नपत्रिका आपणासमोर पकडली आहे. ही गेल्या वर्षीची प्रश्नपत्रिका मी तुम्हाला सांगणार नाही विद्यार्थी मित्रांनो, तर मी ट्रिक्स कशी वापरायची, पेपर कसा सोडवायचा याविषयी मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जो बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजेच मेंटल ॲबिलिटी टेस्ट, याचा पेपर आपला 10:30 ते 12 म्हणजे एकूण 90 मिनिटं 90 गुण यासाठी असतो. आपणास हॉलमध्ये बरोबर 10 वाजता आपणास हॉलमध्ये जावं लागतं. 10 वाजता हॉलमध्ये गेल्यानंतर प्रथम जे पर्यवेक्षक असतील ते तुम्हाला उत्तरपत्रिका देतील. ती उत्तरपत्रिका विद्यार्थी मित्रांनो, जर हे करायची झाली तर ती उत्तरपत्रिका तुम्हाला कार्बनलेस उत्तरपत्रिका असणार आहे. ही कार्बनलेस उत्तरपत्रिका परीक्षेची वेळ संपल्यानंतर मूळ प्रतीपासून वेगळी करून परीक्षेच्या निकालापर्यंत आपणास ती जतन करून ठेवायची आहे. उत्तरपत्रिका आपल्या हातात पडल्यानंतर प्रथम आपणास ती बौद्धिक क्षमता चाचणीचीच आहे का हे आधी पाहावायचं आहे. ती विषय कोणता आहे, बौद्धिक क्षमता चाचणी मेंटल ॲबिलिटी टेस्टची उत्तरपत्रिका आहे की नाही ते आधी पाहावायचं आहे. ती उत्तरपत्रिका पाहिल्यानंतर त्याच्या खालच्या बाजूला तुम्ही तुमची जी तुमच्या हॉल तिकिटावरती फोटोच्या खाली सही आहे ती तुम्ही करावायची आहे. त्यानंतर थोड्याच वेळात आपणास अशा पद्धतीचा हा पेपर दिला जातो. हा पेपर दिल्यानंतर पहा, इथे मी हे जे 2 रकाने मी आत्ता मार्क केलेले आहे, प्रथम तुम्ही सेंटर कोड जो तुमच्या हॉल तिकिटवरती आहे तो नोंदवायचा आहे. त्यानंतर तुमचा जो सीट नंबर आहे, प्रथम M ने सुरुवात होऊन जो सीट नंबर आहे तो पूर्ण नोंदवायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, या इथे पहा, इथं लिहिलेलं आहे सील. अशा पद्धतीचं सील तुमच्या पेपरवरती असतं. हे सील तुम्ही पट्टी किंवा पेन घालून हे पहा अशा पद्धतीने ते तोडावायचं आहे व जेणेकरून तुम्हाला पेपर उघडता येईल. पेपर उघडल्यानंतर ज्यावेळी शिक्षक सांगतील त्यावेळेस ते सील तोडायचं आहे, पेपर उघडायचा आहे आणि पटकन सर्व पानांचा आढावा घ्यायचा. कधीकधी सर्व पानं छापलेली आहेत का ते व्यवस्थित पडताळून पाहायचं. हे का पाहायचंय तर कधी कधी काही काही पानं हे झालेली असतात, बाळांनो तिथं छापलेलं नसतं, त्याची लगेच तुम्ही तुमचे जे पर्यवेक्षक असतील त्यांना लगेच नोंद घेण्यावायची सांगायची. आपण सेंट्रल कोड टाकला, सीट नंबर टाकला आणि आपण सील तोडलं आणि आपण आतमधली पानं पाहिले, सर्व पानांवरती व्यवस्थित प्रिंटिंग आहे का कुठे काही हे आहे का ते पाहायचं आणि नंतर आपण आपल्या पेपर सोडवण्याला आपण सुरुवात करणार आहोत. इथं परीक्षार्थींसाठी सूचना आहे, त्या सूचना वाचत बसण्याची विद्यार्थी मित्रांनो गरज नाही आहे. ह्या सूचना मी पटकन छोट्या स्वरूपात पटकन सांगतो. कार्बनलेस उत्तरपत्रिका या मूळपत आपल्या उत्तरपत्रिकेपासून वेगळी परीक्षा निकालांपर्यंत ती सहज जतन करून ठेवायची हे मी तुम्हाला आधीच सांगितलं. आपण सेंट्रल कोड आणि सीट नंबर आपण टाकलेला आहे. आपण उत्तरपत्रिका मिळाल्यानंतर मी ती मेंटल ॲबिलिटी टेस्टचीच उत्तरपत्रिका आहे का ह्याची खात्री केलेली आहे. आपल्या 90 प्रश्नाला प्रत्येक प्रश्नाला 1 गुण आहे अशी आपले एकूण
90 गुण आहे। सर्व प्रश्न आपल्याला आवश्यक आहे। उत्तरासाठी चार पर्याय दिलेले आहे, काळ्या किंवा निळ्या बॉलपेनने ते रंगवायचं आहे व उत्तरपत्रिकेवरती योग्य प्रश्नापुढे तो गोल करावायचा आहे। एका प्रश्नाला फक्त एकच गोल रंगवायचा आहे। स्कॉलरशिपला काही काही प्रश्नांना दोन आहे, पण मेंटल ॲबिलिटी टेस्ट आणि NMSC यायला फक्त एकच गोल रंगवायचा आहे। एखाद्या प्रश्नाची उत्तर येत नसेल तर जास्त वेळ घालवायचा नाही आहे, पुढचा प्रश्न घ्यावायचा। त्याच्यासाठी काय ट्रिक्स आहे मी तुम्हाला पुढं सांगणार आहे याच व्हिडिओमध्ये। कच्च्या कामासाठी प्रत्येक पृष्ठावरती बघा अशा स्वरूपाची, हे जर मी तुम्हाला पृष्ठ दाखवतो, याच्यामध्ये प्रत्येक पानावरती कच्च्या कामासाठी जागा आहे। तशीच बरोबर या उत्तरपत्रिकेच्या बरोबर शेवटीला पूर्ण असं पेज हे कच्च्या कामासाठी दिलेलं आहे। आणि प्रश्नपत्रिके या पुस्तिकेवरती फक्त केंद्र संकेतांक आसन क्रमांक जो आपण प्रश्नपत्रिका मिळाल्यानंतर केलेला आहे आणि कच्चे काम याशिवाय काहीही लिहायचं नाही। या सूचना दिलेल्या आहेत, काही काही पर्यवेक्षक सांगतात त्या सूचना वाचा। आपण वाचत बसण्याला वेळ घालवायचा नाही। आपण सेंटर कोड व सीट क्रमांक लिहिल्यानंतर, सील तोडल्यानंतर, प्रश्नपत्रिका सर्व छापली का हे पाहिल्यानंतर लगेच उत्तराला सुरुवात करावायची आहे। विद्यार्थी मित्रांनो, इथे प्रश्न पहिला दिसतोय आपल्याला, हा अक्षरमालिकेचा प्रश्न आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काय करता, जिथं जिथं अक्षरमालिका येतात तिथं तिथं तुम्ही A2 Z पर्यंत नंबरिंग करून घेता, असं करावायचं नाही। काय करायचं, हा जो पेपर आहे तो पहिल्या जी टासणी आहे तिथपर्यंत हा कळला असा फाडून घ्यायचा। आणि एकदाच शेवटीला पहा, मी हा फाडून घेतला व्यवस्थित कडेला, कडानी फाडायचं जो बरोबर मधोमध्ये, आणि मी इथं दुमडली पहा। आणि मी एकदाच ही अक्षरमालिका लिहून घेतलेली, अक्षरमालिका लिहून घेतलेली असताना मी पहा A2E, A गट, F2J, K2O, P2T आणि U2Y, आणि मी ह्या बॉक्सच्या बाहेर झेड लिहिलेला आहे पहा। तर ह्याचं 1 ते 25 कायचं, खूप कमी प्रश्नपत्रिकेत झेडचा त्या अक्षरमालिकेत उल्लेख केला असतो, त्यामुळं तो झेड आपण सेपरेट ठेवलेला आहे। 1 ते 25 हे केलं आणि उलटंसुद्धा 1 ते 25, एकदाच आपण हे करावायचं आहे। आणि ज्या ज्या वेळेस आपणास गरज लागेल त्यावेळेस आपण इथं फाडलेलं आहे हे व्यवस्थित पहिल्या टासणीपर्यंत, त्या त्यावेळेस असं दुमडून करायचं। इकडे जर प्रश्न असेल तर इंग्लिशमधलं आपण आधार घेणार आणि त्यांचा हे करणार। ही बाब कळली, प्रत्येक वेळेस जर आपण लिहित बसलो तर आपला त्यामुळं टाईम व्हायला जाईल आणि आपल्याला पटकन प्रश्नपत्रिका हे करता येणार नाही। ही काळजी तुम्ही घ्यावायची आहे ज्या ज्या वेळेस लागेल, कारण की अक्षरमालिकेवरती 9 म्हणतात 10 प्रश्न असतात, अंकमालिकेवरती 10 प्रश्न, संख्यामालिकेवरती 10 प्रश्न असतात, त्यामुळं प्रत्येक वेळेस ते लिहायचं नाही तर अशा पद्धतीने लिहायचं जिथं जिथं आपणास पहा। आता इथे आपलं मी दुमडून हे केलं, परत पुढच्या बाजूला अक्षरमालिकेवरती इथं प्रश्न आहे तो दुमडून मी इंग्लिशमधल्या भागामध्ये पाहणार आणि मी इथं त्यांचा हे करणं उपयोग करून घेणार। अक्षरमालिकेवरती जर प्रश्न जर पाहायचे झाले तर विद्यार्थी मित्रांनो, प्रथम जे 2 गट दिलेले असतात त्यांचा संबंध पाहायचा, संबंध, फरक, संबंध, फरक, वर्ग, घन, जी गट आहेत त्या गटातली मधली अक्षरं आहेत का, कडेची अक्षरं आहेत का, स्वर आहेत का, या बाबींचा विचार करून ही गणितं सोडवायची असतात। म्हटल्यानंतर तुम्ही प्रथम पहिलं अक्षर, पुढच्या गटातील पहिलं अक्षर किंवा त्याच्यातला एकाडेक फरक किंवा त्याच्यामध्ये फरक आहे का, कधी कधी अशा पद्धतीची गणितं येतात तो झाला सहसंबंधाचा भाग, कधी कधी अशी क्रमाने येतात प्रश्नचिन्हाचा, पुढच्या जो पुढच्याशी संबंध काय काय आहे याचा संबंध तुम्ही नीट विचारात घ्या। कधी कधी इथं प्रश्नचिन्हाच्या जागी तर
कधी कधी वर्ग संख्या आहे का, घन संख्या आहे का, त्यांच्यामधला प्लस एक प्लस दोनचा फरक आहे का, किंवा वर्ग प्लस एक वर्ग मायनस एक अशा पद्धतीचा सहसंबंध आहे का, या बाबींचा तुम्ही तिथं नीट विचार करत जा. आता आपण आकृत्यांच्या प्रश्नाकडे वळूया. आकृत्याच्या प्रश्नांकडे वळताना विद्यार्थी मित्रांनो सर्व आकृत्या पाहत बसायचं नाही. एका ट्रिक्सनी जर आकृत्याचा प्रश्न केला तर कमीत कमी वेळात आणि अचूक असं उत्तर मिळू शकतं. हे विद्यार्थी मित्रांनो इथं बघा, कोणताही एक घटक घ्यायचा, तो शेवटपर्यंत त्याचा संबंध लावायचा प्रयत्न करायचा आणि नंतर दुसरा घटक घ्यायचा. पण ते करताना जे त्या संबंधात बसत नाही ते पर्याय कट करून टाकायचे. उदाहरणार्थ ह्या गणितामध्ये पहा, ही काठी आहे, ती घटीवत फिरली आणि त्याच दिशेला वायव्येकडून ईशान्येकडे, ईशान्येकडून आग्नेयेकडे, आग्नेयेकडून नैऋत्येकडे फिरला. नैऋत्येकडे तीन पर्याय म्हणल्यानंतर दुसरा पर्याय हा मी कट केला. पण ते करताना इथं एक तीन आणि चारचा जर मी विचार केला तर हे घटीवत फिरतात तीन नंबरचा, इथं उलट्या दिशेला हे म्हटल्यानंतर तीन पर्याय हा कट झालेला आहे. पुढचं जर पाहिलं तर जो च्यापेक्षा जास्तचं चिन्ह आहे, एकदा बाहेर आहे, एकदा आत आहे, एकदा बाहेर आहे, त्यानंतर हे आतमध्ये येणार आहे. एक नंबरचा पर्याय कट आहे, म्हटल्यानंतर पर्याय नंबर चार हे त्याचं उत्तर असेल. म्हटल्यानंतर जो बाणाचा संबंध होता तो आपला इथं आपण पाहिलेलाच नाही आहे पा. तर तो बाणाचा संबंधही आपण पाहू शकतो. तर पहा, बाण हा काठीच्या उलट्या टोकाकडे बाण हा काठीच्या उलट्या टोकाकडे इथं सुद्धा बाण हा काठीच्या उलट्या टोका एकामध्ये काठीच्या टोकाकडे होता, म्हणून एक नंबर पर्याय कट झाला, पर्याय नंबर चार उत्तर आलं. म्हणजे अशा पद्धतीने दोन घटकातच माझं उत्तर आलं, तिसरा घटक मला पाहायची गरजच पडली नव्हती आणि मी कटकट करत गेलो होतो, त्यामुळं माझ्यासमोर फक्त शेवटी दोनच पर्याय उरलेले होते. अजून एक अशाचं उदाहरण पाहूया पहा. मी इथं बदाम घेतला, हा बदाम 90° पुढं फिरला, त्याच्या पुढे परत 90° फिरला आणि परत 90° फिरला, म्हणजे तो नैऋत्येला असणार. नैऋत्येला बदाम असणारे एक तीन व चार पर्याय आहे, दोन नंबरचा पर्याय माझा आपोआप कट झाला. मी दुसरी बाब घेतली, बाण हा 45° फिरला घटीवत, परत 45° फिरला घटीवत, परत 45° फिरेल घटीवत, तर एक आणि तीन पर्याय माझ्यासमोर असतील, फक्त पर्याय नंबर चार ह्याच्यामध्ये कट झाला. मी आता फक्त एक आणि तीन नंबरचाच पर्याय बघणार. आता बदाम झाला, बाण झाला, मी पुढचं मी स्टार पाहतोय. हा स्टार जर पाहिला तर घटीवतच फिरतोय बघा इथे, पण हा 90° आणि 45° 135° फिरला. पुढच्या ह्याच्यामध्ये हे 90 आणि हे 45, आता इथे सुद्धा हे 90 आणि इथे 45, म्हणजे तो स्टार इथे येणार आहे. इथं स्टार इथे म्हटल्यानंतर हा पर्याय कट झाला आणि माझं उत्तर आलं तीन नंबरला. तर अशा पद्धतीने आकृती कट करत जावायची आणि कट करत गेल्यानंतर आपण त्या आकृतीपर्यंत आपण जवळ पोहोचू शकतो. अशाच पद्धतींचा आकृत्यांवरील प्रश्न इथे येतो, चौरसाला घडी घातल्यानंतर तयार होणारी आकृती. इथं नीट बघा, पारदर्शक चौरसाकृती कागदाला आपण घडी घातल्यानंतर कोणती आकृती तयार होती. तर काय करायचं बाळांनो, घडी घालत बसायचं नाही, जो भाग आहे तो ह्याच्यावरती, जी पार्श्वाकृती आहे त्याच्यावरतीच आपण हे करण्याचा प्रयत्न करायचा आणि नंतर ती उत्तराकृतीमध्ये पाहायची. उत्तराकृती पाहण्याची गरज नाही आपणास, तर त्याच्यामध्येच आपण करावायचं आणि ते हे करायचं. पुढं जर आपल्याला कधी कधी आपल्याला ही प्रतिमा खाली दिलेल्या आकृतीतील स्थिर पाण्यातील प्रतिमा कशी आहे ती शोधावायची. विद्यार्थी मित्रांनो, स्थिर पाण्यातील प्रतिमा शोधताना नीट लक्षात ठेवायचं, स्थिर पाणी म्हणल्यानंतर ती प्रतिमा आपली खाली असणार आहे आणि स्थिर पाण्यातील प्रतिमा जर खाली हे पाहायची झाली तर जी खालची बाजू असते ती वर येते आणि जी वरची बाजू असते ती खाली येते. तर हे पाहताना आपली जी आकृती आहे ती आपण उलटी करायची
पाण्यातील प्रतिमेमध्ये, आणि ती प्रतिमा मी पहा इथं इंग्लिशचं सुद्धा आहे इथं मराठीचं सुद्धा आहे, आणि ती प्रतिमा आपण पाहण्याचा प्रयत्न करावायचा. ती पाहिल्यानंतर ती प्रतिमा आपल्या इंग्लिशमध्ये कशी दिसतीये, आपण मराठीमधला भाग आपण हे करतो, इंग्लिशमध्ये आपल्याला ती प्रतिमा या अशा स्वरूपात कुठं दिसते ते बघायचं, आणि नंतर नंतर आपण पेपर सरळ करायचा आणि तो पर्याय कुठं दिसतोय तो पाहायचा. म्हणजे आरशातील पाण्यातील प्रतिमेत खालची वर आणि वरची खाली बाजू दिसते, आणि मग ते परत आपण चेक करणार आहोत. म्हणजे पाण्यातील प्रतिमा जर आपणास शोधावायची झाली तर आपण काय करणार, प्रश्नपत्रिका उलटी आणि नंतर पलटा. उलटी करा प्रश्नपत्रिका, नंतर पान पलटा. तर आरशातील प्रतिमेकडं जर पाहायचं झालं तर मी अशा पद्धतीने बघणार आहे, मी ह्या बाजूला तिचं उलटा उलटेपणा काय दिसतोय ते बघणार आहे, आणि ती आकृती मी ह्या इंग्रजीच्या भागामध्ये बघणार आहे कोणता पर्याय बरोबर आहे. मी मराठीच्या भागामध्ये कृती करतोय पण उत्तर इंग्रजीच्या भागामध्ये मी पाहतोय, म्हणजे जेणेकरून मला लगेच तिथल्या इथं उत्तर मिळतं. म्हणजे स्थिर पाण्यातील प्रतिमा पान, प्रश्नपत्रिका उलटी करायची आणि नंतर पान पलटायचं, जी प्रतिमा मिळते ती इंग्रजीच्या भागाकडे बघायची, आणि पाण्यातील प्रतिमे पाहताना प्रश्नपत्रिका पलटी करायची आणि आपल्या इंग्रजीच्या भागाकडे पाहायची, तर आपणास लगेच उलटं उत्तर मिळतं. ही पण एक ट्रिक्स वापरू शकता, किंवा आरशातील प्रतिमेला लक्षात ठेवायचं जी उजवी बाजू आहे ती बाजू होती डावी, आणि जी डावी बाजू आहे ती होते उजवी. या गोष्टी तुम्ही लिहून ठेवू शकता आणि नीट हे करा. म्हणजे तुम्ही इकडं मराठीच्या भागामध्ये पाहणार आणि ते इंग्लिशमध्ये तुम्ही कन्फर्म करणार, असा आकृतीवरती प्रश्नसुद्धा असतो. किंवा आपली पुढील आकृती ही पूर्ण करा, तर एक लक्षात ठेवायचं इथं मधून बाहेर जावायचं, मध्ये टिंब आहे इथं टिंब दिला, इकडे गोल आणि हे आहे मी इकडे हे केलं, आणि नंतर इथे स्व टिंब आहेत इथे स्व गोल आहेत मी गोल केले, आणि मग हा भाग मी इथं कोणत्या आकृतीत दिसतोय तो मी पाहिला. इथे गोल आहे, सगळीकडे गोल आहे, इथला गोल हा हे आहे, हा पर्याय कट झाला. इकडे दोन आहेत, इकडे तीन आहेत, हा पर्याय कट झाला. प्रत्येक ठिकाणी दोन 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 होते, दोन दोनचे आहेत, परंतु इथं एम आहे हा पर्याय कट झाला, मला आपोआप तीन नंबरचा पर्याय मिळाला. म्हणजे मी एक 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 भाग मी शोधत गेलो आणि मी उत्तरामध्ये कट पद्धतीचा वापर केला आणि मी उत्तर शोधलं. विद्यार्थी मित्रांनो, सगळं एका वेळेस मी करणार नाही, एक बाग ती चेक करणार, जिथं जी गवणे तो मी पर्याय मी कट करणार. अशा पद्धतीने हा प्रश्न आपण हे करू शकतो. कधी कधी इथं प्रश्नचिन्हाच्या जागी मगाशी सांगितल्याप्रमाणे एक 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 भाग मी हे करणार, इकडे हा आहे, ही बाजू उलटी झाली आहे का सुलटी झाली आहे, पाण्यातील प्रतिमा आहे का, हा संबंध तिथं नीट लावायचा आणि त्या पद्धतीने प्रश्न हे सोडवायचे. तर आकृत्याचे प्रश्न आल्यानंतर छोट्यातला बाब ही नीट लक्षात घ्यायची. इथे बघा, चौरसावर कागदाला घडी घातल्यानंतर ती उलगडल्यानंतर कागद कसा आहे होणार. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे हाफ आकृती ही याच आकृतीमध्ये ह्या गोलामध्ये तुम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करायचा. पूर्ण केल्यानंतर एक एक घडी उलगडल्यानंतर कशा कशा पद्धतीची आकृती होते त्याचा नीट अंदाज घ्यायचा. इथली भाग पूर्ण केल्यानंतर मग तो शोधायचा, आणि शोधल्यानंतर तुम्हाला सापडेल कट पद्धतीने पर्याय कट होतात आणि आपण उत्तरापर्यंत लगेच जातो. आता पुढचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न म्हणजे संख्या मालिका. विद्यार्थी मित्रांनो, संख्या मालिका पाहताना प्रथम तुम्ही आधी ती संख्या सम विषम या चाळणीत पाहिजे. सम आहे का विषम आहे, वर्ग आहे
की घन आहे। हे वर्ग घन पाहताना वर्ग घन आणि वर्ग घन प्लस एक मायनस एक किंवा प्लस दोन मायनस दोन अशा पद्धतीने इथे संबंध लावायचा। त्यानंतर त्यांचा फरक आणि पाढे यांचा संबंध लावायचा। ही चाळणी झाल्यानंतर त्या संख्यांमध्ये फरक वाढत जातोय का कमी होत जातोय तो संबंध लावायचा। एकाड एक एकाड एक संख्यांमध्ये काही फरक लागतोय का, पाढ्यांच्या संख्या आहेत का, तो एक नीट बघत जा। त्यानंतर त्रिकोणी संख्या आहेत का, मूळ संख्या आहेत का, या बाबींनी आपण जर विचार करत गेलो तर नक्की आपण त्या उत्तरापर्यंत जातो। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आधी त्या समविषममध्ये कुठं बसतायत का ते बघा। वर्ग घन किंवा वर्ग प्लस एक वर्ग मायनस एक एकाड एक आहेत का किंवा सलग आहेत का, त्या कोणत्या फरकामध्ये आहेत का किंवा कोणत्या पाड्यांमध्ये फरक आहे का ते नीट बघा। फरक वाढत जातोय का कमी होत जातोय का, एकाड एक संख्यांमध्ये काही नियम लागतोय का, त्रिकोणी संख्या आहेत का, मूळ संख्या आहेत का। विद्यार्थी मित्रांनो, फक्त एवढ्या जर तुम्ही बाबी पाहिल्या आपल्याला संख्या मालिकेवरती 10 तरी प्रश्न नक्की पडलेले असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, जो तुम्ही एवढ्या यांचा बाबींचा जो शोध घेतला तर या व्यतिरिक्त नक्कीच तुम्हाला काहीही येत नाही। या व्यतिरिक्त या नियमांमध्ये बसणारच गणित येतं। अजिबात संख्यावरती प्रश्नांना घाबरायचं नाही। आणि नंतर मग त्या संदर्भातले जो उत्तर आहे तिथं तुम्ही उत्तर आढावा घ्यावायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, NMS ला पेंटोमिनो वरती प्रश्न येतो, तर नीट लक्षात ठेवायचं। अशा प्रकारचा पेंटोमिनो आला तर जी बाहेरचा भाग आहे त्याला एक एक नाव देऊन घ्यायचं, आणि जो मधला भाग आहे त्याला जे मधले आहेत त्याला एकाडेक एकाडेक मी दिला दोन दोन आणि एकाडेक दिला मी तीन तीन। म्हणजे ह्याचा अर्थ जो बाहेरचा भाग आहे तो एकमेकांच्या समोर येणार आहे, म्हणजे एच्या समोर एफ येणार आहे, आणि मधल्या भागामध्ये एकाडेक दिलं बीच्या समोर डी येणार आहे, सीच्या समोर ई येणार आहे। हा पेंटोमिनो अशा पद्धतीने केला, नेहमी लक्षात ठेवायचं पेंटोमिनो जरी आले तर जो बाहेरचा भाग आहे त्याला एक एक देऊन घ्यायचं आणि आतमधल्या भागांना एकाडेक एक एक देऊन घ्या, आणि लगेच तुम्हाला समोरासमोर लगेच कोणता भाग कशासमोर आहे याचं उत्तर तुम्हाला लगेच सापडेल। मॅथच्या प्रश्नपत्रिकेत आपल्या वेणाकृतीवरती प्रश्न येतो। वेणाकृतीवरती प्रश्न हे करताना नीट पाहायचं पा, जो प्रश्न आहे तो व्यवस्थित वाचायचा। खालील आकृतीत चौरस चित्रकांचा निर्देशक असतो, इथं चौरसला मी खून केली चित्रकाराला मी गोल केला, लगेच चौरसाच्या तिथं मी लगेच लिहिलं चित्रकार। चित्र लिहिलं शॉर्टमध्ये मी लिहिलं, वेळ दौडायचा नाही। मी वर्तुळाला अंडरलाईन केली, गायकांना गोल केला, वर्तुळ तिथं लगेच लिहिलं गा। गायक पूर्ण लिहायला वेळ घालवायचा नाही। मी त्रिकोणच्या खाली अंडरले वाद्य वादक त्रिकोण, इथं लगेच लिहिलं वाद्य वादक वाद्य, ओके। नंतर मी आयताला केलं तर इथं पुरुष आयत, लगेच इथं लिहिलं पुरुष। शॉर्टमध्ये मी लिहिलं आणि नंतर प्रश्न पाहायचा। हे शॉर्टमध्ये लिहिल्यामुळं आणि कधी कधी इथं सरळ दिलेलं आहे, परंतु कधी कधी असं येतं चौरस वर्तुळ त्रिकोण व आयत यांना अनुक्रमे चित्रकार गायक वाद्यवादक पुरुष असं असलं तर त्यावेळेस आपण काय करायचं, जे इकडं दिलेत एक दोन तीन चार एक दोन तीन चार आणि जे पुढचं दिलेलं त्यांना असं एक दोन तीन चार नंबर टाकून घ्यायचे, आणि एकच्या ठिकाणी एकला जोडी लावायची, दोनला जोड्या लावत नाही, बस एकला इथे लगेच मी इथं चित्रकार लिहिलं, दोनला दोन आहे लगेच वाद्य लिहिलं, तीनला काय असेल ते मी पटकन लिहून घेतलं। हे असं लिहिल्यामुळं माझी गफलत होत नाही, परंतु कधी कधी वेळाकृतीत ह्याच्यावरती इथं प्रश्न आहे आणि 27 आणि 28 प्रश्न माझा पाठीमागा आहे आणि मी इथं वाचला 26 आणि 28 प्रश्न आहे, तर मी इथं मी करणार नाही।
मी हेही बाब मी इंग्लिश याच्यामध्ये करणार. मग ज्यावेळेस मला पुढचे प्रश्न हे करावायचे असतील त्यावेळेस मी काय करणार, असा पेपर मी दुमडणार, इथला प्रश्न पाहणार आणि मी इथं हे करणार. म्हणजे मी इंग्लिशच्या भागाचा उपयोग ही माझी पुढचे दोन प्रश्न करण्यासाठी केला. मग म्हणून लक्षात ठेवायचं, जर प्रश्न खाली असला, पुढचे प्रश्न हे जर असतील, तर मी जे लिहिणार ते मी इंग्लिशच्या भागात लिहिणार, जेणेकरून माझा वेळ वाचेल पानपलटी पलटी करण्यासाठी. इंग्लिशच्या भागात केलं की मी इथल्या इथं लगेच शोधू शकतो. ही ट्रिक्स नीट ध्यानात ठेवायची. अशा अलटापलटू तुम्हाला वेळ घालवण्यासाठी हे केलेलं असतं, तर त्यावेळेस इंग्लिशच्या भागाचा उपयोग आपण पुरेपूर करून घ्यायचा. हे पहा, पुढचे वेनाकृतीचा प्रकार आहे. पुरुष, वकील आणि वाचक यांचा वेनाकृतीचा संबंध जोडायचा आहे. हे पहा, प्रत्येक पुरुष हा वकील असूच शकतो असं नाही, किंवा प्रत्येक पुरुष हा वाचक असूच शकत नाही. काही काही भाग प्रत्येक वकील हा पुरुषच असू शकत नाही, किंवा प्रत्येक वकील हा वाचकच असू शकत नाही, म्हणजे कुणाचाही संबंध तिथं नाही आहे. म्हटल्यानंतर काही काही भाग हा त्यांच्यामधला कॉमन असेल, म्हणून पर्याय नंबर 4 ही आहे. पुढचा पर्याय पहा, हा असा आहे. इथे 31-32 प्रश्न आहे, म्हटल्यानंतर 32वा प्रश्न आहे, म्हटल्यानंतर मला परत पाठीमागून बघावं लागेल. त्यामुळं मी इथे काय करणार, ट्रिक्स करणार, मी ही सगळी बाब इथे करणार. हे करताना 1, 2, 3, 4, 5 आणि 6 नंबर मी लिहून घेतले, आणि संबंध लिहून घेतल्यानंतर जिथं 1 दिसतोय त्याच्या पुढचे नंबर 5 आणि 4, जिथे 2 दिसतोय दिसणारे नंबर 6 आणि 5, जिथे 3 दिसतोय तिथं दिसणारे नंबर 4 आणि 6, जिथे 4 दिसतोय तिथं दिसणारे नंबर 5 आणि 1, आणि इथं 6 आणि 3, जिथं 5 दिसतोय तिथं दिसणारे नंबर 2 आणि 6 आणि 4 आणि 1, आणि जिथं 6 दिसतोय तिथं दिसणारे नंबर 4 आणि 3, 2 आणि 5, आणि त्यानंतर जे जास्त अंक आहेत त्याच्यामध्ये जो नंबर नाही आहे, ज्याच्यामध्ये जो नंबर नाही आहे तो त्याच्या पुढे असतो. मग इथं 1, 2, 3 टाकायचा जो नंबर नाही त्याच्या समोर, समोरासमोर कोण आहे ते आपणास लगेच कळतं. आणि लगेच हे केल्यानंतर मग कशामध्ये पाहायचं, कशाच्या समोर काय, किंवा तळाचा भाग कोणता असेल ते. समोरासमोर आलं म्हणजे ते तळाला असणार आहे. अशा पद्धतीने हे उत्तर निघू शकतं. परंतु प्रथम या दोन बाबी करायच्या, एक प्रश्न ह्या पानावरती, एक प्रश्न त्या पानावरती, म्हणून मी इंग्रजीच्या भागात केलं, जेणेकरून मला पानपलटी करायला वेळ नाही लागणार आणि मी लगेच इथं आपण मी लगेच हे करू शकेल. पुढचा प्रश्न अतिशय रोमांचक असतो. बघा, इथं नियम आपणास शोधावायचा असतो. आणि हे बघा, 1, 2, 3 आणि 4 हे नियम आहेत बाळांनो, आणि हा प्रश्न आहे. ह्या प्रश्नाला ह्या नियमानुसार कोणता नियम लागला आहे ते आपण बघायचं. ह्या प्रश्नाचं, ह्या स्मार्टचं अशा पद्धतीने केलं म्हणजे इथं काय तुम्ही नियम लावलेला आहे, ह्या प्रश्नाचं इथं नियम कोणता लावला, इथं नियम कोणता लावला, आणि तशाच पद्धतीचा नियम इथं कुठं लागतोय तो नीट बघायचा. आणि या 4 नियमांचं इथं लिहायचं असं म्हटल्यानंतर इथं तुम्हाला वाटतं अरे ह्याचे पर्याय छापले नाही. बाळांनो, ह्याचे पर्याय म्हणजे हे जे नियम असतात ते नियम असतात. तुम्ही हा नियम इथं कुठं लागला, एक नियमाचा संदर्भ जोडला लगेच तो नियम तिथं हे करायचा, दुसऱ्या नियमाचा संदर्भ जोडला लगेच कुठं तो नियम लागला आहे तो लगेच बघायचा, तिसऱ्या नियमाचा संदर्भ जोडायचा आणि तो नियम बघायचा. अशा पद्धतीने ही झालं ही अक्षरांचं. कधी कधी अंकांचं येतं, अंकांचं जर आलं तर नीट लक्षात ठेवायचा. आधी यन स्वरूपात नियम लिहायचा, म्हणजे एका संख्येच्या वर्गातून 5 वजा करणे मिळणारी संख्या. मग तुम्ही करताना काय करायचं, जो ह्या वजा 5 आहे तो खालच्या नियमामध्ये अधिक 5 करून बघायचं. अधिक 5 केल्यानंतर वर्गसंख्या येते का ती शोधायचं. अधिक 5 केल्यानंतर वर्गसंख्या आली की आपलं तो नियम तिथं लागू. वर्गसंख्या, मूळ संख्या असे नियम, प्रथम वर्गसंख्यांचा नियम लगेच शोधून घ्यायचा, लगेच टिक करून घ्यायची. घनसंख्यांचा नियम शोधायचा, लगेच तिथं टिकायची. आणि मग उरलेले नियम तिथं शोधायचं, किंवा फरकाचं जे वरती नियम असेल त्याच्या विरुद्ध क्रिया, शेवटची क्रिया विरुद्ध करायची. वजा असेल तर
प्लस करायचं, गुणिले असेल तर भागिले करायचं, भागिले असेल तर गुणिले करायचं खालच्या उदाहरणांमध्ये, आणि मग तो राहिलेली जी एन वर्ग मिळतोय का ती एन संख्या मिळते का, आणि सगळीकडे तो नियम लागू होतोय का ते नीट बघायचं आणि हा प्रश्न सोडवायचा. इथे पहा, इथे लयबद्ध मांडणीचा प्रश्न असतो. लयबद्ध मांडणीचा प्रश्न आधी आपण सगळे अंक मोजायचे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. मग 9 हा 2-2 गटाने होणार नाही, मग 3-3 गटाने सुरुवात करायची. छोट्या गटापासून पुढं तो नियम लागतोय का, 3-3 गटाने सुरुवात करायची. 3-3 गटामध्ये कुठं नियम लागतोय का ते बघायचं. 3 गटामध्ये जर नियम लागला नाही तर 4 गटाचा किंवा पुढच्या गटाचा एकूण अंक शोधायचे, किंवा कधी कधी एक एक अंक वाढत गेलेला असतो तो पण हे करायचं. काही काही विद्यार्थी हे पर्यायावरतून सुद्धा सोडवण्याचा प्रयत्न करतात. जर तुम्हाला तशा पद्धतीचा सराव असेल तर तुम्ही पर्यायावरतून सुद्धा जाऊ शकता, पण माझं असं मत आहे गटाने पटकन उत्तर निघतं, पर्यायावरतून उत्तर आपण अवघडात जातो. पर्यायाने जर तुम्हाला जर पटकन येत असेल तर तुम्ही तोही करू शकता, किंवा माझ्या पद्धतीने मी गट करून जर केलं तर ते अधिक सोयीस्कर होईल असं मला वाटतं. पुढच्या प्रकारचा प्रश्न पिरामिडवरती मी सांगतोय. विद्यार्थी मित्रांनो, इथं तुम्ही काय करता, इथल्या इथंच खुणा करता आणि मग ते पहिल्या प्रश्नाचं दुसऱ्या प्रश्नाला गफलत होती. एक करायचं, ह्याच्यावरती 2 किंवा 4 प्रश्न असतात. विद्यार्थी मित्रांनो, करायचं काय करायचं, पहिलं जे आपण बघणार, इथं बघा इथं 50 ते 52 प्रश्न आहे. मी जी पहिली खूण करणार, मी ती पहिली खूण इंग्लिशच्या ह्याच्यामध्ये करणार पेन्सिलने. नंतरचा प्रश्न मी इकडच्याच याच्यामध्ये पेनाने सोडवणार इंग्लिशच्या याच्यामध्ये, म्हणजे म्हटल्यानंतर माझी गफलत होणार नाही. नंतरचा प्रश्न मी पाठीमागचा आहे तो मी हे इंग्लिशच्या भागात सोडणार. मी आधी मराठीच्या भागात मी सोडवला तो आता मी इंग्लिशच्या भागात सोडवला. इकडचे दोन्ही पेन्सिलचा पेनाने केल्यामुळं इकडचं गेलं, आता मला इथं बघता येणार नाही, मी इंग्लिशच्या भागात सोडवणार. म्हणजे जे 2 किंवा 4 प्रश्न असतील, पहिला प्रश्न पेन्सिलने सोडवायचा, मग दुसरा प्रश्न पेनाने, ते पेन्सिलचं खोडलं नाही तरी होऊन जातं. नंतरचा प्रश्न इंग्लिशच्या बाजूला सोडवायचा किंवा मराठीच्या बाजूला सोडवायला, इंग्लिशच्या बाजूचा. इथं पुढचा प्रश्न माझा इकडं आहे म्हटल्यानंतर मी इंग्लिशच्या बाजूवरती पहिला सोडवणार नाही, मी मराठीच्या बाजूला पेन्सिल आणि पेनाने सोडून घेणार, नंतर मग मी इंग्लिशच्या बाजूकडे जाणार. दोन्ही बाजूंचा मी उपयोग मी करून घेणार, जेणेकरून मला ते पहिलं केलेलं मला खोडत बसायला लागणार नाही. मी पहिलं मी पेन्सिलने करणार, नंतर दुसरं. हे बघताना वरतून खाली आहे का खालून वर आहे, उजव्या बाजूकडून डावीकडे आहे का डाव्या बाजूकडून वरती आहे, घटीवरती आहे का प्रतिघटीवरती आहे, या सर्वांचा व्यवस्थित अंदाज तुम्ही घेतला गेलेला पाहिजे. आता सर्वात महत्त्वाचं शब्दकोडी. विद्यार्थी मित्रांनो, ही शब्दकोडी बघत असताना प्रथम व्यवस्थित नियम बघायचे. बाहेरचे अंक यांची बेरीज, वजाबाकी किंवा बेरीज वजाबाकी, गुणाकार, भागाकार या क्रिया एकाडेक किंवा त्या सलग आहेत का, या सर्वांचा तुम्ही बोध घ्या. आणि मधल्या अंकांचा किंवा कधी कधी मधल्या अंकांची दुप्पट असते, किंवा एकाडेक संबंध असतो किंवा तिरका संबंध असतो शेजारच्या शेजारचा, हा विचार करून. खूप सोपे प्रश्न असतात, पण आपण काय करतो सगळा एकदम सगळ्या गोष्टी करत बसतो, तसं नाही. आधी बेरीज करून बघा, एकाडेक बेरीज, एकाडेक वजाबाकी, एकाडेक गुणाकार, एकाडेक भागाकार किंवा पाड्यांमधलं, या आशियावरतीच 92 तुम्हाला प्रश्न असतात. गुणाकार, भाकार, बेरीज, वजाबाकी आणि वर्ग आणि घन, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला शब्दकोड्यांमध्ये कोणताही भाग एक्स्ट्रा येत नाही, ह्याचा नीट अंदाज घ्या. आणि अशा पद्धतीने व्यवस्थित विचार करा, तुम्हाला ही गणितं झट दिशी सुटू शकतील. घनाकृती. मी घनाकृतीवरती एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे माझ्या यशस्वी गुरुकिल्ली, तो घनाकृतीचा व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघा. तिथं मी
साध्या घनाकृतीची मी तुम्हाला तिथं सूत्र दिलेली आहे, तो अंदाजे घ्या. त्यानंतर ज्यावेळेस अशा पद्धतीचा येतो 4x4x4, तर एक लक्षात ठेवायचं, एक मी उदाहरणं दाखवले सांगतो आहे, पटकन सर्व व्यवस्थित हे करत नाही. हे जे कडचे असतात या कडच्यांना 3 येतात आणि 3 नेहमी 8 असतात. जो हा मधला भाग असतो त्यांना एकच रंग असतो आणि हे कोपऱ्यावरचे भाग असतात त्यांना 2 रंग असतो. हा विचार करायचा बाळांनो. हा विचार केल्यानंतर जर साधा घनाकृती असेल तर माझा तो व्हिडिओ बघा, तुम्हाला त्याच्यात उत्तर मिळतील. पण 3 रंग दिलेले आहेत त्यावेळेस नीट पुढचा एक पृष्ठ घ्यायचा, पिवळा, हिरवा, निळा, आणि मग हे कडचे 2 किती आहेत ते मोजायचं आणि अशा पद्धतीनेच ही उत्तरं निघू शकतात. खूप सोपं आहे बाळांनो, फक्त व्यवस्थित डोकं. जर पिवळा, निळा, हिरवा अशा पद्धतीने वेगवेगळे रंग दिलेले आहेत असं आलं तर फक्त एकच आहे असं पृष्ठ काढायचं आणि जे मधले असतात तो एक रंग असतो. हे कोपऱ्यावरचे जे मधले असतात ते 2 रंग असतात, हे कोपरे असतात तिथं 3 रंग. 3 रंग नेहमी 8 असतात. 8 रंगामध्ये 3 रंग कोणकोणते आहेत ते नीट तिथं विचार करायचा. 8 कोणते असतील ते कोपरे बरोबर आपण साईडला काढून घ्यायचे आणि व्यवस्थित ह्याची उत्तर आपणास लगेच निघू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी बराचसा भाग कवर करावायचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, या व्यतिरिक्त कालगणना, घड्या, दिशा आणि पायथागोरसच्या प्रमेयावरती अंतर या गोष्टी तुम्हाला विचारल्या जातात. त्या घटकाचे नियमही तुम्ही व्यवस्थित करा. पण ते करत असताना बाळांनो, तिथल्या तिथं जे कच्चं काम आहे, जी कच्ची बाजू आहे, तिथं तिथं व्यवस्थित तुम्ही जर लिहिलं पॉईंट आउट करून कोणत्या दिशेला वळला, 90 मापाचा कोण का, डावी बाजू कोणती, उजवी बाजू कोणती, ह्या व्यवस्थित जर तुम्ही नोट डाऊन केल्या तर तुम्हाला त्याचा पटकन आशय येऊ शकेल. पुढचा वार काढताना ती लीप वर्षाच्या अगोदर आहे का नंतर आहे ह्याही गोष्टी तुम्ही व्यवस्थित बघा. व्यवस्थित त्या कच्च्या भागात व्यवस्थित जर तुम्ही केलं तर तुमचं गणित चुकू शकणार नाही. मी गेल्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकेचा आधार घेऊन मी अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला येतील. पण विद्यार्थी मित्रांनो, अक्षरमाला, अंकमाला आणि आकृत्या या अतिशय सोप्या असतात, यांचे प्रश्न एकही मार्क आपला गेलेला नाही पाहिजे. म्हणून ही गणितं व्यवस्थित हे करा व तुम्हाला कोणता भाग जर अवघड वाटत असेल तर त्याविषयी माझं पर्सनल मार्गदर्शनही तुम्ही रिक्वेस्ट कमेंट बॉक्समध्ये करू शकता. मी तुम्हाला ते कमेंट्स मी तुम्हाला त्याच्याबद्दल नक्कीच मदत करू शकेल. माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा, शेअर करा, परंतु माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. विद्यार्थी मित्रांनो, या कोरोना काळात एकमेकांना सहाय्य करू अवघे धरू सुपंत हा नियम आहे. कृपया ह्या व्हिडिओच्या, माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या लिंक इतर मुलांनाही पाठवा, जेणेकरून हुशार मुलं ही शिष्यवृत्ती नक्कीच मिळू शकेल व आपली जी गरीब विद्यार्थी आहे त्यांना नक्कीच आधार मिळू शकेल आणि आपला महाराष्ट्रातील गुणवंत विद्यार्थी नक्कीच राष्ट्रीय स्तरावरती काहीतरी नाव कमवू शकेल. विद्यार्थी मित्रांनो, माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच विद्यार्थी मित्रांनो दुसऱ्यांना शेअर करा. धन्यवाद.